नमस्कार। आज 31 जुलै भारताच्या शास्त्रोक्त इतिहासाचे जनक इतिहास संशोधक संख्याशास्त्रज्ञ प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्मदिवस। प्राध्यापक दामोदर धर्मानंद कोसंबी हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे गणितज्ञ आणि सांख्यिकी तज्ज्ञच नव्हते, तर ते एक इतिहास तज्ज्ञ, प्राचीन भारतशास्त्र, इंडॉलॉजी आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक देखील होते। प्राध्यापक कोसंबी विशुद्ध गणित, सांख्यिकी शास्त्र, वांशिकी शास्त्र, नानक शास्त्र, पुरातत्वशास्त्र, प्राचीन संस्कृत ग्रंथ, इतिहास आदि विविध विषयात मूलभूत संशोधन करणारे, जगाच्या इतिहासातील एकमेव द्वितीय शास्त्रज्ञ आणि संशोधक होते। इतिहास लेखनाच्या अभ्यासात त्यांनी गणित, सांख्यिकी, मार्क्सवाद आणि गंभीर विश्लेषण आणले। 1929 जागतिक मंदीमुळे लायक असूनही फेलोशिप न मिळाल्याने त्यांना संशोधक म्हणून PhD करता आली नाही। तथापि संशोधनाचे त्यांचे कार्य आयुष्यभर चालूच राहिले। लॅटिन, ग्रीक, जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा अवगत असणाऱ्या कोसंबी यांनी बॅलिस्टिक अणुशक्ती आणि सौरशक्तीवर संशोधन केले असून औद्योगिक आणि शेतीच्या उत्पादनाच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकी सल्लागार म्हणून चीनला भेट दिली। मार्क्सवादी विचारवंत आणि डाव्या चळवळीतील नेते म्हणून मान्यता लाभलेल्या कोसंबी यांनी सांख्यिकीचा वापर करून गुणसूत्रांच्या संदर्भात कोसंबी सूत्र शोधले, ज्याचा आजही वापर केला जातो। 31 जुलै या त्यांच्या जयंती दिनानिमित्ताने विद्याशाखांच्या पारंपरिक सीमा तोडून जनुकीय शास्त्र, सांख्यिकी आणि इतर ज्ञानशाखांमध्ये समाजाभिमुख योगदान देणाऱ्या कोसंबी यांच्या कार्याचा परिचय करून देण्याचा हा प्रयत्न आहे। दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्म कोसबेन गोवा येथे 31 जुलै 1907 रोजी झाला। त्यांचे वडील आचार्य धर्मानंद कोसंबी आणि आई बाळाबाई, वडिलांकडून मिळालेल्या वारशामुळे ते जातपात, परंपरागत धर्मरूढी यापासून दूर राहिले। त्यांच्या वडिलांनी अनेक हाल अपेष्टा सोसत पुणे व काशी येथे संस्कृतचे अध्ययन केले। शिवाय पाली, इंग्रजी तसेच रशियन भाषेचाही अभ्यास केला। त्यानंतर ते दामोदरसह हॉवर्ड विद्यापीठात गेले। तेथील काम पूर्ण झाल्यावर दामोदरला शिक्षणासाठी तेथेच ठेवून ते भारतात परतले। त्यांच्या भाषेचा, शिक्षणाचा, वागण्याचा, जिद्दीचा व भटक्या स्वभावाचा दामोदरावर परिणाम झाला। दामोदर यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे येथे झाले। ते बुद्धिमान व हुशार विद्यार्थी होते। शिक्षकांनी विचारलेला एखादा अवघड प्रश्न वर्गातील इतर कोणालाही नाही आला की शिक्षक त्यांना उद्देशून म्हणायचे, मोठे वीर थकले, आता अभिमन्यू काय करतात पाहू। बहुतेक वेळा ते चक्रव्यूह भेदायचे। वाचनाची आवड आणि कुशाग्र बुद्धिमत्ता असल्याने त्यांनी चतुरस्त्र वाचन करतानाच ट्रेकिंग, धावणे, स्केटिंग, पोहणे, जिम्नॅशियमद्वारे शारीरिक प्रगतीही केली। शालांत परीक्षा उत्तमरित्या उत्तीर्ण झाल्याने त्यांना हॉवर्ड विद्यापीठात थेट प्रवेश मिळाला। त्यानंतर ते वर्षभरासाठी भारतात आले आणि गोव्यातील जंगलात भटकत असताना शिकारीच्या छंदामुळे त्यांनी बॅलिस्टिकच्या प्रश्नावर अभ्यास करताना प्रत्यक्ष फैरी जळून काही समीकरणांची प्रचिती पडताळली। त्यानंतर 1926 ते वडिलांसोबत पुन्हा अमेरिकेला गेले। हॉवर्ड विद्यापीठाची आर्ट्स बॅचलर AB ही पदवी त्यांनी
1929 मध्ये डिस्टिंक्शन सह मिळवली. हार्वर्ड मध्ये असतानाच ते प्रसिद्ध गणितज्ञ जॉर्ज बर्कॉफ आणि नॉर्बर्ट विनर यांच्या संपर्कात आले. तथापि जागतिक मंदीमुळे लायक असूनही फेलोशिप अभावी PhD पदवी त्यांना संपादन करता आली नाही. त्यानंतर ते भारतात परतले आणि बनारस हिंदू विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इंडियन जर्नल ऑफ फिजिक्समध्ये त्यांच्या अणुभौतिकीवर शोधनिबंध प्रसिद्ध झाला. फावल्या वेळेत ते विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवित त्यांना लॅटिन, ग्रीक, जर्मन, फ्रेंच, इटालियन आदी भाषा अवगत होत्या. तथापि तेथे संशोधनासाठी उत्साहवर्धक वातावरण नसल्याने ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या गणित विभाग प्रमुख आंद्रे बाई यांच्या निमंत्रणावरून तेथे गेले. दरम्यान 1931 मध्ये ते नलिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले. अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये त्यांनी डिफरेन्शियल ज्योमेट्री, स्पाय स्पेसेस या विषयावरील 8 शोधनिबंध प्रसिद्ध केले. येथेही विद्यार्थ्यांचा रस परीक्षेपुरताच असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने ते 2 वर्षातच पुण्याला आले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये दाखल झाल्यानंतर ते संशोधनात मग्न झाले. तथापि येथेही रँगलर परांजपेसारखी मंडळी असली तरी अध्यापनाखेरीज संशोधनाचे काम होत नसे. ते स्वतः उत्तम व सखोल शिकवत पण विद्यार्थी कमी पडत. त्यांना ते सांभाळून घेत नसत. कमी पडणाऱ्यांना ते कठोर बोलत. संशोधकाकडूनही त्यांची हीच अपेक्षा असल्याने त्यांनी खूप शत्रू निर्माण केले. सैद्धांतिक पातळीवर त्यांची ही भूमिका उत्तम असली तरी व्यावहारिक पातळीवर तिचे वेगळे परिणाम झाले. ते शिक्षक म्हणून असफल झाले, मात्र गणितातील संशोधनात प्रगत झाले. याचवेळी डॉक्टर होमी भाभांनी कोसंबिना टाटा मूलभूत संशोधन केंद्रामध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले. डॉक्टर भाभा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विश्वकिरणासंबंधी संशोधन लेखामध्ये कोसंबी यांच्या गणिती मदतीचा उल्लेख आढळतो. तथापि तेथे अणुशक्तीचे कट्टर समर्थक डॉक्टर भाभांना त्यांची सूर्य ऊर्जेबाबतची मते पटली नाहीत आणि त्यांना टाटा मूलभूत संस्था सोडावी लागली. त्यानंतरचा बराचसा काळ त्यांनी संस्कृत व इतिहास संशोधनावर खर्च केला. भारतीय शांतता परिषदेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. 1952 साली काही काळ ते शेतीच्या व औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यासाठी सांख्यिकी सल्लागार म्हणून चीनला गेले. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे CSIR वैज्ञानिक म्हणून ते 5 वर्ष कार्यरत राहिले. 1939 पासून त्यांचे संशोधनाचे क्षेत्र विस्तारत गेले. गणिताची उपयोजित शाखा म्हणून त्यांना सांख्यिकीचे आकर्षण वाटू लागले. त्यासाठी त्यांनी प्राचीन नाण्यांचा एक सांख्यिकी प्रश्न निवडला. नाणी जितका काळ हाताळली जातात त्या प्रमाणात त्यांचे वजन कमी होते आणि म्हणून त्यांनी प्राचीन नाण्यांचा अभ्यास करून त्या राजवटीचा काळ निश्चित केला किंवा करता येतो हे सांगून त्यांनी नाणकशास्त्र या शास्त्राचा पाया घातला. नाणकशास्त्राच्या अभ्यासातून नाण्याचा काळ ठरवता येऊ लागला तरी त्यावेळी कोणत्या राजांच्या राजवटी होत्या हे नेमके कळत नव्हते. यातून कोसंबी प्राचीन भारताच्या इतिहासाच्या प्रांतात शिरले. राजवटींचा नेमका शोध घेण्यासाठी ते संस्कृत शिकले. तथापि संस्कृत ग्रंथाच्या अनेक उपलब्ध आवृत्त्यामध्ये पाठभेद होते. त्यातूनच कोसंबी यांनी संस्कृत ग्रंथाच्या चिकित्सक आवृत्त्या बनवण्याचे काम हाती घेतले. बृहत्तहरीच्या काव्यावरील त्यांचे काम आदर्श मानले जाते. विस्मृतीच्या गर्तेत गेलेल्या किमान 50 संस्कृत कवींचे काम त्यांनी उजेडात आणले. या अभ्यासातून कोसंबींना संस्कृत कवींच्या रचना आणि प्रत्यक्ष समाज यांचा काहीच संबंध नसल्याचे जाणवले. तेव्हा त्यावेळची समाजव्यवस्था जाणून घेण्याचे काम त्यांनी सुरू केले. म्हणजेच ते इंडॉलॉजीच्या क्षेत्रात आले. संस्कृत साहित्य समीक्षेला त्यांनी मार्क्सवादी आर्थिक सामाजिक
तत्वनिष्ठांची जोड दिली. विज्ञानाप्रमाणेच वाग्मय देखील त्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यातून समजून घ्यायला हवे असे ते म्हणत. कोसंबी हे हस्तिदंताच्या मनोऱ्यात बसून आपले विचार मांडणारे अभ्यासक नव्हते. जनसामान्यांच्या गरजा ओळखून त्यांच्या समस्या सोडवण्यावर त्यांचा भर असे. सामाजिक प्रश्नावर कोसंबी यांनी विपुल लेखन केले आहे. भारतात धरणे बांधण्यासाठी जागा कोणती निवडावी यासाठी कोणतीही वैज्ञानिक पद्धत अस्तित्वात नव्हती. यासाठी त्यांनी विरोध करून संख्याशास्त्रीय पद्धतीने जागा निवडण्यात यावी असा आग्रह धरला. मुंबई भागात पावसाळ्यात टायफॉइडनं होणाऱ्या मृत्यूचा अभ्यास केला. पावसाळ्याआधी 3 आठवडे टायफॉइड रोखण्यास योग्य पावले उचलली गेली तर केवळ मुंबईत वर्षाला किमान 500 मृत्यू वाचवता येतात असे त्यांनी अभ्यासातून सिद्ध केले होते. पुणे जिल्ह्यातल्या पुरातत्वीय वैशिष्ट्य असलेल्या पाषाणांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचबरोबर त्यांनी पुरातत्वीय वैशिष्ट्य असलेल्या छोट्या दगडांचा संग्रह देखील केला. त्यांनी भारतीय इतिहासाच्या संशोधनासाठी कार्ल मार्क्सवादी विचारसरणीचा वापर केला. भौतिक साधनातील स्थित्यंतराची आणि त्या साधनांचा तत्कालीन जनजीवनाशी असलेल्या नात्यांची क्रमवार मांडणी म्हणजे इतिहास या त्यांच्या वाक्यावरून हे लक्षात येते. अखेरीस 29 जून 1966 रोजी त्यांचे पुणे येथे हृदयविकाराने निधन झाले. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन संख्याशास्त्राचा उपयोग समाजाचा अभ्यास करण्यासाठी समाजातील समस्या सोडवण्यासाठी करता येतो आणि तो आपण करूया अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. धन्यवाद.